हेलो। तो चला गेम प्ले करायचा आपण सामना व्यक्ती मैदानावरती या वेळेस साठी सामना महत्त्व सामना साबी विपक्ष देसाई या दोन संघांमध्ये म्हणजे सामना सुरुवातीच्या आधी मात्र पारितोषिक आलंय नितीन सदाशिव म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक असणार आहे। साबे संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक असणार आहे। गोलंदाज प्रमोद स्ट्रायकर बघतो यावेळेस राम नाटकला मोरेश्वर पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला घेऊन काढलाय डिप स्कोर लेकला क्षेत्र शकाला पुन्हा मिड विकेट क्षेत्रामधून चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न चांगला केलाय। तो दोन धाव रोखू शकत नाहीये। दोन धावने मात्र रामने आपला अकाउंट स्वतः दोन धावने ओपन केलाय आणि संघाच्या खात्यामध्ये दोन धाव येतात। मात्र पहिल्या चेंडूवरती दोन धाव आल्यात तर चांगलं समीकरण देसाई संघाचं। आपण सामना बघितले दोन्ही सामने पहिला सामना होता मैदानावरती बघितला आपण फडकेवाडी विपक्ष पडले एकतर्फी सामना झाला त्याच्या सामना बघितला आपण खाडी विपक्ष बोपर सामना एकतर्फी झाला पाहायला भेटला। काल सुद्धा दोन सामने आपण एकतर्फी बघितले होते मात्र तिसरा सामना आपण जबरदस्त बघितला होता। मात्र आज तो ते चित्र पाहायला भेटणार आहे का तर यावेळेस आपण सामना बघितला मैदानावरती साबे विपक्ष देसाई या दोन दिग्गज संघामध्ये सामना असणार आहे। वैसला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघितला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय बॅकअप चांगला आलाय धाव येणार नाहीये। गोलंदाजमध्ये बघितले तर प्रमोद षटक बघतो पहिल्या पिवांचा सामना आपण अतिशय महत्वाचा बघतोय। पहिल्या फेरीतील आपण तिसरा सामना बघतोय दोन सामने आपण एकतर्फी बघितले एक एक सामना जिंकून मात्र खाडी आणि पडले संघ पुरो सरक फरसर सरकल्या यावेळेस लॉक केलाय शेतशेखर पुन्हा एक डाउनफील्ड पास आहे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न चांगला लागतोय एक धाव मात्र वाचू आपल्या संघासाठी कारण एक एक धाव अतिशय महत्वाचे असणार आहे। धावसंख्या तक तीन नी वाढेल धावसंख्या धापालकावरती पाच धाव धापालकावरती षटक क्रमांक आपण बघतो पहिल्या पहिल्या पिवनचा मार्ग असते साबे संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रमोदचा वापर केला गेलाय या पहिल्या पिवन षटकामध्ये। पण सामने बघितले दोन सामने एकतर्फी कालच्या दिवसामध्ये तो सुद्धा मात्र आपण पहिले दोन सामने एकतर्फी बघितले होते ओडली बी विपक्ष विपक्ष सामना झाला होता शिलगाव त्याच्यानंतर पहिला सामना झाला होता दिवा ब विपक्ष सामना बघितला होता माहिती हेडूटने इथे दोन्ही सामने आपण एकतर्फी बघितले होते मात्र यावेळेस हा तिसरा सामना कशा पद्धतीचा होतोय बघण्यासारखा असणार आहे। स्ट्रायकरला मोरेश्वर ऑन साइडला मारायचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय यावेळेस कारण का गोलंदाजा बघितले चांगल्या प्रकारची होती चांगली गोलंदाजी होती कारण काही मोठा फटका येत नाही आतापर्यंत पाच जवळ खर्च केल्यात प्रमोदने म्हणजे अचूक लेन आणि लेन ती गोलंदाजी करतोय चांगली लेन ते चांगली गोलंदाजी होती यावेळेस मोरेश्वर मात्र बेट झालाय पुन्हा एकदा मोरेश्वर साठी प्रमोद तोच प्रकाश आपण रिप्ले बघतो ऍक्शन रिप्ले मैदानावरती कीपर बीट झाला होता तीन चतुर्ष लगेच आले चेडूवर तोपर्यंत मात्र धाव येणार नाहीये बॅक टू बॅक दोन चेडू चांगले फेकतोय धाव मात्र येणार नाहीये धावसंख्या स्थगित धावसंख्या धापलकावरती आपण बघतो आता मात्र पाच धाव धापलकावरती षटक क्रमांक आपण बघतो पहिलं मार्ग असते दुपारचे 12:10 झालेत आणि आपण थेट सामना बघतो मैदानावरती खेळाचं पहिलं सत्र साबी विपक्ष देसाई या दोन दिग्गज संघांमध्ये सामना बघतो आपण एक मोठा सामना मोठी लढत साबे संघ संघाने लगेच नाणेफेकीचा कॉल जिंकून निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र मोठा निमंत्रण दिलाय देसाई संघाला यावेळेस पंधरासाठी असणार आहे। यावेळेस लागलेल्या जागे बघितलं जागा पाहून खेळला आहे जवळपास क्षेत्ररक्षक कोणच नाहीये तो पण चेंडू वन बॉल्स पहिला चौकार देसाई संघाच्या माध्यमातून मोरेश्वर कडून थँक्यू। तसेच गुरुनाथ वारेकर मान्यवर कुठे असेल तर याचं आमच्या व्यासपीठावरती आपलं निमंत्रण असणार आहे आयोजकांच्या माध्यमातून। यावेळेस पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय मात्र पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडू मागे मात्र सहकार दाखवलाय मोरेश्वरने बॅटचा पेस खोलाय आपण धावसंख्या धापलकावरती संघी कोट्यामध्ये 9 धावा धापलकावरती बिनगडीबाद असं समीकरण या देसाई संघाचा सामना अतिशय महत्वाचा बघतो कारण कालचा दिवस अतिशय महत्वाचा होता पहिला दिवस होता 1 डिसेंबर 2016 पहिल्या दिवशी मात्र जर शेडनवर कोणी प्रेक्षक बसले शेडनवरती कोणी प्रेक्षक बसले असतील तर प्लीज आपण ते बाजूला पाहिजे प्लीज प्लीज मित्रांनो कारण का मान्यवर प्रेक्षक मान्यवर येत आहेत तिथनं तर आपण जरा सहकार्य करायचंय कारण का प्रेक्षक वर्ग प्रमुख घटक आहे स्पर्धेचा तुम्ही पहिल्या दिवशीपासून आम्हाला प्रेम दिलाय स्पर्धेवरती प्रेम आपलंय तुमचा मी सतत आभार व्यक्त करतो।
कारण का प्रेक्षक वर्गाशिवाय कुठली गोष्ट नसते. तर यावेळेस सामन्याकडे, सामना पण अतिशय महत्वाचं बघतोय. एका बाजूला देसाई संघ ज्याने क्रिकेटमध्ये कितीक वर्ष आपली दादागिरी प्रस्थापित केली, तर दुसऱ्या बाजूला बघतो साबे संघ ज्या क्रिकेट खेळताना भरपूर अनुभव, मात्र यावेळेस आपण कोणत्या बघतो त्यांच्या बरोबरती अंकुशला. यावेळेस बॅक टू द बॉलर सर बॅटने घेऊन काढला आहे मोठ्या मॅडमच्या मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक सचिनला. मात्र या बघितलं त्या दोन धावा एकच धाव येते. सचिन क्षेत्रक्षक चांगलं बघितलं रामने चेंडू घेऊन काढला होता बॅक टू द बॉलर गोलंदाज अंकुश. मात्र हँडिकॅप आहेत भरपूर वर्ष पण क्रिकेट खेळलाय, अजूनही क्रिकेट खेळायची ताकद क्षमता या क्षेत्र बघितलं तर क्रिकेटमध्ये आहे. असे भरपूर आपण जुने अजून एक बघितलं सुखदेव काका सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, अजूनही क्रिकेट खेळत आहेत. कालच्या दिवशी मध्ये त्यांचा संघ हीच चांगली कामगिरी केली होती. तर शेवट चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये चार धावीची गरज, मात्र रुपेशने षटकार ठोकून टॉप फोर मध्ये प्रवेश केला होता. चेंज द गेम वडोली या संघाने. यावेळेस जागा पण केलाय डीप स्कोअर लेग क्षेत्रामधून जबरदस्त स्ट्रॉक षटकार साधावा. जाऊ संख्या अखर कारण कमी मोरेश्वर ने बॅट साहेब स्कोलाय बघितले चेंडू कशा पद्धतीने आलाय फक्त दिशा दिली स्कोले क्षेत्रामधून. यावेळेस कल्याचा वापर जास्त प्रकारे केला, डोक्याचा वापर केलाय आणि परफेक्ट टायमिंग शॉट बघितलं आणि षटकाराने आगाज केला पुन्हा एकदा मोरेश्वर. चेंडू बॅक टू द बॉलर पण सर्व बॅट स्क्रीन समोर जवळपास क्षेत्र कोणच नाहीये. नो चान्स बिल्डर सचिन कडे चौकार. षटकानंतर चौकार दाखवलाय म्हणजे चांगल्या प्रकारची फलंदाजी होते, मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी होते. कारण का पहिला आपण षटकार बघितला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून, आता मात्र बॅक टू द बॉलर सहा बॅटने घेऊन काढला मिडन मिडोच्या मधून चौकार. धावसंख्या आकार धावसंख्या बघवती 20 धावा. यावेळेस कीपर बीट झाला आहे चेंडू गेला डाव्या इष्टीकडून. चांगल्या प्रकारची आपण गोलंदाजी बघतोय कारण का बॅट तर हा चेंडू मात्र बॅटला कमी झाला असता कदाचित षटकार किंवा चौकार भेटला असता. कारण का त्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग फलंदाजी केली कारण का षटकाराने चौकार दाखवलाय आतापर्यंत मोरेश्वरने. धावसंख्या स्थगित, धावसंख्या दाबलकावरती 20 धावा दाबलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असते. लोपडले चेंडू मात्र फक्त दिशा दिली आहे चेंडू हवेला गावास निघालतो क्षेत्रक्षक जेल खाली गेलाय जज होत नाहीये. चेंडू बद्दल डीप स्क्वेअर लेग तोपर्यंत मात्र तीन धावा घ्यायचा निर्णय घेतलाय. रामने नकार केला पुन्हा एकदा. धावसंख्या अजून दोन्ही वाढेल धावसंख्या धमकवती 22 विदाउट लॉस. देसाई संघ जय बागेश्वर देसाई विपक्ष आपण सामना बघतोय मैदानावरती साबे या दोन दिग्गज संघामध्ये आपण एक मोठा सामना बघतोय. साबेच्या माध्यमातून स्पर्धा सुद्धा होणार आहे याच मैदानावरती. शिवदानी चषक 1-2 होणार आहे 1-2 षटकाचा मात्र शेवट चेंडू असणार आहे सर्कल पाबंदीचा. सेकंडला मोरेश्वर वेस्कार आप चेंडू फेकलाय फक्त दिशा दिलीये मोठा फटकार साधावा. चैता पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे अनिवार्य असेल याची दखल घ्यायची. दोन षटकाचा खेळ संपला गेलाय प्रति षटकामाग 14.04 सरासरी गाठली आता मात्र मैदानावरती. आपण जर विचार केला तर एका बाजूने या देसाई संघाने कारण का भागीदारी उभी होती मैदानावरती मोरेश्वर आणि राम या दोन दिग्गज फलंदाजामध्ये. लेफ्टनंट निर्याय राईट हँड जे दोन फलंदाज चांगला कॉम्बिनेशन बघू शकता आपण या दोघांमध्ये सातत्याने बघू शकता. मोठा संघाची बांधणी केली तर मात्र रवी मात्रेने चांगली फलंदाजी या संघाकडे. मोरेश्वर सारखा एक मोठा फलंदाज आहे त्याच्यानंतर बघितलं तर राम माध्यम खेळतोय ज्युनियर नितीन रोहित बिंदास षटक फेकणारे मात्र यावेळेस
भरपूर मोठी फलंदाजी आहे संघाकडे आणि चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. यावेळी स्वतः बिंदास बिंदास गोलंदाजी करेल का स्ट्रायकरला राम. यावेळेस पायची स्ट्रॉंग अपील केली आहे. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता. यावेळेस पंचांनी तीन गोष्टी बघितल्या, लाईनले आणि हाईट फॅक्टर, या तीन गोष्टी मात्र पंचांनी चोखपणे बघितल्या. कारण या तीन गोष्टी जर जर मेल झाला तर मात्र फलंदाज लेग बाईच्या माध्यमातून पायचीच्या माध्यमातून बाधवत असतो. तसं काय होत नाही, हा चेंडू मध्ये लेग बाईच्या मध्ये धाव येते. धावसंख्या लाकार, धावसंख्या धावत होती 29, 29 धावा आतापर्यंत आल्यात. पण सामना बघतोय देसाई विपक्ष साबे या दोन संघांमध्ये खेळाचं पहिलं सत्र आपण बघतोय. आतापर्यंत चांगली सुरुवात केली देसाई संघाने मोरेश्वराने रामच्या माध्यमातून. बिंदास यावेळी संदर्भात करतोय शेवटी बघतोय चेतक जवळपास नाहीये. मात्र हा षटकार फ्लॅटेड षटकार साधावा. यावेळी जर विचार केला तर षटकार दाखवलाय, दुसरा षटकार असणार मोरेश्वरच्या बॅट मधून. कारण का आतापर्यंत चांगली प्रकारची फलंदाजी होती. 35 स्कोर मोजान 35 बनाम देसाई संघ. 35 धावीची भागीदारी होती. बिंदास बॅकफुटला असेल, यावेळेस लॉक करतोय बॅकफुटा बॉलर. चेलचा ट्राय केला होता पण चांगलं क्षेत्रक्षण बघतोय आपण बिंदासच्या माध्यमातून. कारण का शेवटच्या मोमेंट पर्यंत चेलवरती नजर ठेवली होती. कारण नजरअटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. मात्र यावेळेस नजर जर हटवली असेल कदाचित तोंडावरती चेंडू लागला असता. मात्र शेवटच्या मोमेंटला कारण चेंडू टाकून झाल्याच्या नंतर सुद्धा मात्र नजर चेंडूवरती होती. म्हणजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपण बिंदाच्या माध्यमातून बघतो. नियंत्रण भरपूर आहे कारण का लक्ष केंद्रित आहे पूर्णपणे सामन्यावरती. यावेळेस आपण बघतो बिंदाच्या माध्यमातून स्ट्रायकरला मोरेश्वर पुन्हा एकदा यजमान लॉक करतोय. ताकदीचा वापर, चेंडू स्क्वेअर लेग झोन मधून फरार, षटकार. आपण बघतो बघितले तर चांगल्या प्रकारची बंद होती. षटकार दाखवले पण बघितले मैदानावरती. चौथा षटकार असताना मोरेश्वराच्या बॅट मधून चांगली भागीदारी आपण बघतोय. स्कोर मोजन 41 41 धाव धाबालकावरती जबरदस्त भागीदारी होती. चांगली भागीदारी उभी केली कारण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण भागीदारी केली होती पहिल्या संघाच्या फलंदाजाने. ऑन साईडला मारायचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाला. शेवटी मॅडम बॅटच्या मधून निघून गेलाय. उरलेलं काम चोखपणे एसटीच्या मागे बजावलंय. कारण स्वतः संघ नाही काय साबे संघाचे अंकुश हँडिकॅप खेळाडू आहेत. मात्र क्रिकेट अजूनही खेळतात, भरपूर आत्मविश्वास भरपूर अनुभव क्रिकेट खेळत असताना. बिंदास पुन्हा एकदा मोरेश्वरसाठी. पैसा खेळ हलक्या घेऊन काढला आहे दीपेशना कवच डोक्यावरून. तोपर्यंत बघता बघता दोन धावा येत आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का मात्र धाडस मात्र माणस नाहीये. तोपर्यंत या दोन धावा तीन षटकाचा खेळ संपला गेलाय. तीन षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. आपण धावसंख्या धापालकावरती बघतो. आता मात्र एकूण धावा धापालकावरती 43-43 धावा धापालकावरती बिन गडीबाद असं समीकरण. तीन षटकाचा खेळ संपला गेलाय आणि आमच्या डीन्स ब्रेक मैदानावरती. डीन्स ब्रेक डीजे
जबरदस्त आपण संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून साईबाबांचं संगीत ऐकलंय. चांगलं संगीत, कारण का या सीझनला भरपूर आपण पदयात्रा बघू शकता. शिर्डी येथे जाताना 300 कदा केस संपला गेलाय. आमचे डिंग्स ब्रेकर पुन्हा एकदा आमच्या मान्यवर पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षक वर्गाला एक सूचना असणार आहे. प्रेक्षक वर्गाने पार्किंग झोन मध्ये पार्किंग करायची आहे. रस्त्यावरती प्लीज तुम्हाला एक विनंती असेल की आपण रस्त्यावरती कोणीही गाडी पार्क करू नका, अडथळा नकोय. तुम्हाला आम्ही सूचना करतो मित्रांनो, विनंती करणार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्हाला विनंती असेल की आम्ही तुम्हाला आमचं तुम्ही आम्हाला सहकार्य कराल. यावेळेस बॅटचा बेस खुलला आहे. रामने षटकार साधावा मिड विकेट क्षेत्रामधून. आई माझी खरले डोंगराशी बघते ऑर्केस्ट्रा किशोर तावजते. आई माझी खरले डोंगराशी बघते ऑर्केस्ट्रा किशोर तावजते. थँक्यू. दौसंग कलाकार दौसंग की डबल कधी 49 वेस बनाय त्याला करतोय त्या क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक मात्र चिंडू आकाशा बाहेर षटकार आणि अर्धशतक पूर्ण होतोय. जबरदस्त फलंदाजी, चांगली भागीदारी, 55 धावांची भागीदारी आतापर्यंत मैदानावरती दोन्ही फलंदाजांमध्ये. जबरदस्त क्रिकेट. थँक्यू. यावेळेस प्रमोद वरती मात्र अटॅक केलाय, कारण का प्रमोदने पहिला स्पेल जबरदस्त फेकला होता. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या दोन चेंडू मागे बॅक टू बॅक दोन चेंडू दोन षटकार आपण बघितले मिड विकेट क्षेत्रामधून. रामने बॅटचा पेस खोलाय. जबरदस्त फलंदाजी, धावसंख्येला आकार 55 विदाउट लॉस बनाम देसाई संघाला करतोय. क्षेत्ररक्षक मात्र काहीच करू शकत नाहीये. अजून एक षटकार, तीन चेंडू तीन षटकार. जबरदस्त फलंदाजी, बॉल नक्की. चेंडू कोणत्याही क्षणी आरवला त्या क्षणामध्ये चेंडू नवीन दिला जाईल याची आपण नोंद करायची. यावेळी तीन चेंडू आपण तीन षटकार बघितले. पहिले दोन षटकार बघितले आपण मिडविकेट क्षेत्रामधून. आता यावेळी षटकार बघतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. म्हणजे बघितलं जरा परफेक्ट स्क्रीन आमच्या स्क्रीनच्या समोर समोरच्या समोर तीन चेंडू तीन षटकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या होती 61 61 धाव धापालकावरती. चांगली भागीदारी होती मैदानावरती. जबरदस्त आपण क्रिकेट बघतोय मैदानावरती. यावेळी विषय क्षेत्र टॅलेंट आत्मविश्वास दाखवलाय क्रिकेटच्या खोल क्षेत्रामध्ये. बघितले त्या देसाई संघाने पुन्हा एकदा दादागिरी प्रस्थापित केली या मैदानावरती. करतोय त्या क्षेत्रामधून बॅक टू बॅक चौथा षटकार. आता मात्र विक्रमाची बरोबरी करणार का पुन्हा एकदा राम ऑन द फायर. बॅक टू बॅक चार चेंडू चार षटकार. मैदानाच्या चारी बाजूला मात्र एक यावेळी जर विषय घेतला चार चेंडू चार षटकार. प्रमोद मात्र बॅकफुटला असणार आहे. धावसंख्या मोठी फुलते. धावसंख्या बघा 67 जबरदस्त फलंदाजी. चार चेंडू चार षटकार. आता मात्र विचार जर केला तर बॅटचा पेस गोल आहे. फुटबॉल दिसतोय चेंडू रामला. जबरदस्त फलंदाजी आपण याला करतो. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तर चौकार येतोय. चार धावा. धावसंख्या आकार, धावसंख्या धापालकावरती 71 71 धाव धापालकावरती. तर 1-2 गो असणार आहे. चार चेंडू चार षटकार आणि एक चौकार. जबरदस्त बंदजी होते. राम ऑन द फायर पुन्हा एकदा ला करतोय आणि हा षटकार आलाय पुन्हा एकदा. जबरदस्त फलंदाजी होतीये. मोठे फटके आपल्याला बाहेर भेटत मैदानावरती.
थैंक यू. तर यावेळेस जर बघितलं गेलं तर षटकामध्ये बॅक टू बॅक चार चेंडू, चार षटकार, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा एकदा षटकार. ओके रामबाडेलजी जबरदस्त आपण फलंदाजी बघितली आतापर्यंत. दुसरं बाजू मोरेश्वरने आतापर्यंत 36 धावांचं योगदान दिलंय. तर दुसरं बाजू बघू शकतो आपण मैदानावरती 33 धावांचं योगदान आतापर्यंत दिले मैदानावरती रामबाडेलने. यावेळेस गोलंदाजी बरोबर होती, गोलंदाज अंतिम असणार आहे षटकात या सत्रातील. गोलंदाज विदेश, खराब चेंडू फेकलाय, फक्त दिशा दिली आहे. पंचांनी आमच्याकडे सांगितलं हा चेंडू मात्र नो बॉल आहे. 4+1 एकूण आहे 5 धावा. थँक यू. खराब चेंडू फेकलाय, बॅकफुटला गेला होता, मात्र विदेश बघितले तर सुके चेंडू फेकला आणि मोरेश्वर चौकार दाखवलाय. जबरदस्त फलंदाजी, त्याला खोते वेळेस माहिती लोपलो चेंडू फेकला होता, चुला भेटकावून दिला. पुन्हा एकदा लॉंग ऑनला तोपर्यंत असुक फेकी येते, फक्त सिंगल. धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या दापलकावरती 83, 83 धावा दापलकावरती. पण 84 धावा बघितले तर उभारले होते मैदानावरती. खाडी संघाने यावेळेस सगळ्यात जास्त धावांचा विक्रम उभा करतो या मैदानावरती. पुन्हा एकदा देसाई संघ, कारण का अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विदेश पुन्हा एकदा 6 चेंडू बघितले गेले तर सहा बॅटने खेळून काढलाय. कलेच्या माध्यमातून चेंडू होतो. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत या दोन धावा येत आहेत. असंख्या अजून दोन निघाले, धावसंख्या दापालकावरती 85, 85 धाव दापालकावरती. ही सर्वाधिक धावा आतापर्यंत उभारायचा विक्रम ची नोंद आतापर्यंत होतीये. 84 धावा बघितल्या याच्या पहिल्या सामन्यामध्ये खाडी संघाने उभारल्या, आता मात्र 85 धावा उभारल्यात. म्हणजे जबरदस्त आपण बघतोय फलंदाजी देसाई संघाच्या माध्यमातून बघतोय. राम आणि मोरेश्वरला वेस खराब चेंडू फेकला. पुन्हा एकदा शोरम पुल चेंडू, फक्त दिशा दिली आहे. चेंडू वन वन स्वरार चौकार. मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम धन्यवाद. खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. चार धावीची गरज अर्धचक कंप्लीट करण्यासाठी रामला. यावेळेस करतोय आणि अर्धशतक कंप्लीट होत आहे. 52 धावांची गेली होती मैदानावरती. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या चार बाजूला आपण बघितलं गेलं, एक वादळ उभा केला आहे आणि रामने मात्र पुन्हा एकदा आपली ओळख पडून दिली. 52 धावांची गेली, पहिला अर्धशतक नोंदवली या स्पर्धेमध्ये मात्र रामने. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या दापालकावरती 95, 95 धावा दापालकावरती. राम नेता खराब चेंडू, फक्त दिशा दिली आहे. शॉट फाईनल एकला, अजून एक चौकार आणि धावसंख्या दापालकावरती 99. एक विक्रम असणार मित्रांनो. हा धन्यवाद दिजे, धन्यवाद दिजे मास्तर. यावेळेस हा विक्रम असणार, कारण का 99 धावांची भागीदारी सुद्धा होती. जबरदस्त फलंदाजी बघितली गेली तर आपण मोरेश्वर आणि त्याच्यानंतर विचार केला तर रामने. त्यापर्यंत जर विचार केला तर 58 धावा आतापर्यंत धावांची खेळी केली मैदानावरती आणि 99 धावा दापलकावरती. 99 धावांची एक भागीदारी होती मैदानावरती. एक विक्रमची नोंद मात्र इथं होते या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉक करतोय षटकार. 6 धावा, 105 धावा होत्या मैदानावरती आणि नवीन विक्रम आपण बघू शकता, कारण की 101 धावा मी बघितली होती गंधारीच्या मैदानावरती. मात्र यावेळेस भागीदारी होते 105 धावेची. एक जोरदार होते राय फलंदाजी, जबरदस्त क्रिकेट मैदानावरती या दोन्ही फलंदाजांनी दाखवला आणि एकूण विचार जर केला तर 105 धावा दापालकावरती लागल्यात. जबरदस्त फलंदाजी, दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती. चल यापुढे सामना असणार आहे.
धन्यवाद डीजे। चला यापुढील सामना असणार आहे बेतवडा सी विपक्ष गोलवली या दोन संघांमध्ये। तर दोन्ही संघात संघांना लगेच आहे आमच्या आधी कक्षामध्ये। तर यावेळेस 105 धावा धापालकावरती एक नवीन विक्रम गंधारीच्या मैदानात आम्ही बघितलं होतं। 101 धावांची भागीदारी झाली होती, मात्र यावेळेस 105 धावेची भागीदारी, एक नवीन विक्रम मात्र मैदानावरती। आणि जी फलंदाजी केली, वाखणदायक फलंदाजी केली मैदानावरती, बघण्यासारखी फलंदाजी केली। त्या फलंदाजीमध्ये बघितलं गेलं तर आपण षटकारांची गिनती केली, एकूण आमचे स्कोर आम्हाला सांगतील 10 षटकार त्या भागीदारीमध्ये 105 धावांमध्ये। आणि चौकारांच्या आपण जर विचार केला तर एकूण चौकारले होते त्या भागीदारीमध्ये 6 चौकार आले होते, त्याच्या मात्र जोरावरती 105 धावा उभ्या केल्या आणि जबरदस्त फलंदाजी यावेळेस मैदानावरती। नो डाऊट दोघांनी चांगली फलंदाजी केली आणि दोघांचा मात्र विचार केला तर एक मोठी धावगती उभारली दोघांनी। एकूण जर विचार केला तर थँक्यू नक्कीच विषय केला तर रोशन भगत यांच्याकडून आम्हाला टी शर्ट लाभलेत मॅन ऑफ द मॅच साठी। षटकाराच्या बाहेर जो कोणी मात्र प्रेक्षक वर्ग सिमरेच्या बाहेर जो कोणी जेल पकडेल त्याला एक टी शर्ट दिला जाईल। रोशन भगत यांच्याकडनं मात्र आम्हाला टी शर्ट लाभलेत। तर स्वागत यांच्या प्रदेशच्या माध्यमातून 64 धावांची भागीदारी, आता 64 धावा आतापर्यंत केल्या बघितले गेले तर नाबाद राम पाटीलने, त्याच्यानंतर मोरेश्वरने 41 धावेची मोठी खेळी केली या मैदानावरती। धन्यवाद नक्कीच आम्हाला गौरव सांगतायत आमची डब्ल्यू टेनिस डब्ल्यू टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून। जर तुम्हाला हे भागीदारी बघायची असेल आणि फलंदाजी पुन्हा एकदा रिप्ले जर बघायची असेल तर आपण लिंक टाकायची युट्यूबवरती टेनिस क्रिकेट। कोणी राम आणि मोरेश्वर नाव टाकायचं तर दिवाच्या शक्ती टाकू शकता, त्याच्यावर तुम्हाला सुद्धा बघायला भेटत आजच्या रिप्ले मध्ये। तर खेळाचं दुसरं स्वतः सुरू होईल, त्याचं प्रतिष्ठित धावताना ऐकूया नितेश पाटील, जितेश पाटील साबे यांना पण ऐकूया। धन्यवाद धन्यवाद राहुल सर। तर 106 धावांचं भलमोठं आव्हान ठेवलंय साबे संघासमोर, देसाई या संघाने। राम आणि मोरेश्वरने 105 धावांचं भलमोठं टार्गेट साबे संघासमोर ठेवलंय। तर सामन्याला इथं सुरुवात होत आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे, रुपेश आणि सचिन या दोघांना सामना भले मोठे फटके घेऊन सामना जिंकवायचा आहे। ओके सामन्याला सुरुवात होते, गोलंदाज सज्ज होतोय रवी, पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन होतोय देसाई संघाकडनं रवी दिवे दिवागाव एंड कडून। इथे सामन्याला सुरुवात होते, पंचांकडनं इशारा आलाय, रवी यांचं पहिलं चेंडू सामोरे जाते रुपेश, बघूया। सेकंड फलंदाज रुपेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज, युवस खेळून काढलाय चेंडू मागे येतोय, पहिल्या चेंडूवर चौकार होतोय रुपेशच्या बॅटिंग मधनं। फाईन लीगला आलेला चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार दाखवतोय रुपेश रवी यांच्या गोलंदाजीवर। दुसरा चेंडू सामोर जाते रुपेश, पुन्हा एकदा रिवर्स झालाय, खेळाडूच्या डोक्यावर येतोय चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चौकार रुपेशच्या बेंडू बॅटिंग मध्ये येतोय फाईन लेगच्या डोक्यावरनं। बॅक टू बॅक दुसरा चेंडूवर चौकार दाखवतोय रुपेश, अशीच आक्रमक फलंदाजी करायला लागेल जर सामना जिंकायचा असेल तर।
येणाऱ्या 5 षटकांमध्ये रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय रवी यांच्या गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा रिव्हर्स घेऊन काढण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय रुपेश एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण सचिन यांनी नकार दिलाय क्षेत्ररक्षक आलेला तिथे चौथा चेंडू मिडल स्टंप वरन चेंडू येतोय यष्टीरक्षक सुंदर फलंदाज बीट होतोय आणि यष्टीरक्षक आपलं काम पूर्णपणे बजावतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय इथे चार चेंडू धावा झाले धाव फलकावर 8 षटकातला 5वा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढायचा होता ऍक्शन रिप्ले होतोय बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव होतोय 5 चेंडू धावा झाले धाव फलकावर 8 या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे समृद्धा तिथे रुपेश फुल टॉस चेंडू दिशा दिली आहे चेंडू फाईन लेग सीमा पार 4 धावा तिसरा चौकार होतोय रुपेशच्या बॅटमध्ये षटक संपतंय पहिलं पॉवर प्लेचं आणि धावा झाला धाव फलकार 12 पहिल्या षटकाचा संपलाय पहिल्या 12 धावा आलेत 3 चौकार दाखवले रुपेश यांनी 2 रिव्हर्सच्या माध्यमातून आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर खेळून काढलेला दुसरं P2 चं षटक घेऊन येते मोरेश्वर आणि 6 चेंडू नंतर सचिन स्ट्राईक एंडला येणार आहे व दुसरं षटक सुरू होत आहे गोलंदाज सज्ज होत आहे मोरेश्वर सामोर जातील सचिन दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सामोर जातील सचिन पाटील हायटर फलंदाज साबे संघाचा बघ कशी फलंदाजी करतोय पहिला चेंडू दिशा दिली आहे चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक येतोय जेल सुटते आहे नितीन यांच्या इथन 2 धावा घेतल्या आहेत नितीन यांनी झेल सोडलाय बघा झेलची किंमत मोजायला लागते का देसाई संघाला कारण सचिन सारख्या फलंदाजी झेल सोडणे म्हणजे खूपच महागात पडेल एक चेंडू धावा झाले धाव फलकावर 14 संततधार सुरुवात आहे दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत आणि व्हाईटची खून दर्शवत आहेत अवंतर धावेमध्ये भर होते धावा झाले धाव फलकावर 15 एक चेंडू 15 धावा तर सामना जिंक हॅलो हॅलो सर यापुढे सामना सर बेदोडसी विपक्ष गोलवली या दोन संघामध्ये तर दोन्ही संघात शेवटचा कॉल असेल दोन संघात सगळ्यांना लगेच यायचं आमच्या अध्यक्षमध्ये हॅलो हॅलो माइक चेक हॅलो 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 त्या चेंडू षटकार दाखवलाय सचिन यांनी जर सामना जिंकायचा असेल साबे संघाला तर देसाई सारखे राम सारखे हॅलो हॅलो राम सारखे मोठे फटके खेळायला लागते सचिन आणि रुपेश यांना हॅलो हॅलो
या पुढील सामना बेत्तवडे सी विपक्ष गोळीवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी मंचावर उपस्थित व्हायचंय. तर बेत्तवडे संघाचा कर्णधार आलाय, गोळीवली संघाचा कर्णधार यायचंय. दोन चेडू धावा झाले, धाव फलकावर 21. लॉंगॉनच्या डोक्यावर चेडू खेळून काढलेला सचिन यांनी 6 धावांसाठी मोठा फटका खेळलेला. हॅलो हॅलो, तिसरा चेडू समजत सचिन समोर खेळून काढला आहे कव्हरला. क्षेत्ररक्षक येतोय हितेश लॉंग ऑफला, तुम्हाला एक धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट होते ती रुपेशच्या कडे. धावा झाले धाव फलकावर 22, 3 चेंडू 22 धावा. सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके खेळायला लागतील. एकेरी दुहेरी धावेने काहीच होणार नाहीये. षटकातला चौथा चेंडू समोर जाते ते रुपेश. फुल टॉस चेंडू, हितेश येतोय चेंडू खाली. ठेवतोय ना मला हे पाहिजे. लॉंगॉनला खेळून काढलेला, तुम्ही एक धाव घेतली आहे रुपेश यांनी. धावा झाला धाव फलकावर 23. गोळीवली संघ तुम्हाला शेवटचा कॉल असेल. जर यानंतर तुम्ही नाणेफेक नाही आले तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जायचंय. गोळी संघ लवकर यायचा नाणेफेकीसाठी मंचावर. लॉकआउट मधला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, तुम्ही एकच धाव घेतलाय. इथे शेती मात्र सुंदर क्षेत्ररक्षण दाखवतोय. लॉंग ऑफ वरून मिड विकेट पर्यंत धावत आलेला. सुंदर गोलंदाज दाखवत आहे मोरेश्वर. एक षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय रुपेश. रिव्हर्स घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये आडवचा प्रयत्न होता मोरेश्वर याचा. तुम्ही एक धाव घेतलीय. मोरेश्वर बीट झालेला, प्रयत्न फसला रुपेश याचा. रिव्हर्स खेळायचा होता. दोन षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धावा झाल्या धाव फलकावर 25. सारे 12:30 सरासरीने ते धावा कुठल्या आहेत. दोन षटकांचं वैयक्तिक पहिले व सांघिक खोटे तर तिसरे षटक घेऊन येतोय पिंट्या. क्षेत्ररक्षण खुलं झालंय कारण पॉवर प्लेचे बंधन सुटलंय. दोन षटकांनंतर अखेर धावा झाला धाव फलकावर 25. एकही गडी बाद झाला नाही अजूनपर्यंत. देसाई संघाचं सुद्धा हीच अवस्था होती दोन षटकानंतर. देसाई संघ 28 धावा कुठलेल्या दोन षटकानंतर आणि एकही गडी बाद नव्हता झालेला. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये हाणामारी केलेली, तीच हाणामारी सभे संघाला करायला लागेल. रुपेश यांनी चेंडू खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पार 6 धावांसाठी. रुपेशच्या बॅटीमध्ये येणारा पहिला षटकार. मनश्री गणेश साळुंके यांना आमच्या आयोजकांकडे विनंती, त्यांनी
व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे आहे गणेश शाळुंके. पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय रुपेश. स्क्वेअर लेग चेंडू करणं खेळून काढलाय चेंडू. सीमा पार 6 धावांसाठी. धावा चालल्या 10 फलकावर 31. पिंट याचा समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय रुपेश. कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. बघा पिंट्या कुठे तरी कंबाई करतो का. दुसरा चेंडू पिंट्याचा फुलटो फुलटो चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला घेऊन काढलाय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मा पार 4 धावांसाठी. गुड शॉट रुपेश यांच्या बॅटिंग येतोय. गोलोनी संघ तुम्हाला अंतिम कॉल आहे आयोजकांकडनं. लवकरात लवकर यायचं नाणेफेकीसाठी गोलवली संघ. पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार दाखवतोय रुपेश. कुठेतरी आक्रमकपणा धारण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण सामना खूपच लांबवणार आहे. 106 धावांचं लक्ष आहे. कारण या स्पर्धेमधला हायएस्ट स्कोर गाठलाय ते म्हणजे देसाई संघाने. आणि बघा तिसरा चेंडू पिंट्यांचा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे बराच वेळ. फाईन लेग येतोय चेंडू. रवी येतोय चेंडू खाली. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. एक धावाने धाव संख्या पुढे सरकते. धावा झाल्या 10 फलकावर 36. षटकातला चौथा चेंडू समोर जाते सचिन पिंट्यांना. पुढे येऊन स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. सचिन बीट होतोय. उरलेले काम यष्टी रक्षित चौक बजावतोय रोहित. निर्धाव चेंडू जे सांगतो होते ते. पाचवा चेंडू ब्लॉक होल मधला होता. चेंडू खोदून काढलाय चेंडू. 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. सचिनच्या बॅटमध्ये येणारा एक चौकार. धाव संख्या फुलते. धाव झाल्या 10 फलकावर 40. अजूनही 66 धावांची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडू 66 धावा. षटकाचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय. आणि षटक संपतंय. पंच आम्हाला सांगतायत 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि धावा झाल्या 10 फलकावर फक्त 40. कुठेतरी साबे संघ देसाई संघाच्या मानाने खूपच मागे. येणारे 12 चेंडू आणि 66 धावा प्रतिषटक. तिची सरासरी गाठायला लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. चेसिंग कंपल्सरी आहे. गोलवली संघ तुम्हाला वारंवार सूचना करण्यात येते तरी त्याच्या नाणेफेकीसाठी. कारण बेतोडी सी संघाचा कर्णधार कधीच येऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसलेत. गोलवली संघ येणार 12 डिसेंबर व 13 डिसेंबर याच मैदानात दिवा ब या संघाने सामने ठेवले. इच्छुक ज्या संघांना या सामन्यांमध्ये प्रवेश पाहिजे त्यांनी आमच्या समालोचन कक्षांमध्ये येऊन भेटायचं. तर 14, 15, 16 14 ते 17 या काळामध्ये सुद्धा साबे संघाने सुद्धा इथे सामने ठेवले आहेत. कैलासवासी विलास पाटील चषक यांच्या स्मरणात हे सामने ठेवण्यात आले आहेत. चौथं षटक घेऊन येते.
गोलंदाज रवी समोर जातील ते रुपेश ब्लॉक मधला चेंडू होता खोदून काढलाय चेंडू होतो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता पण सचिन नाकार देत आहेत एका धावीने धावसंख्या धावफल कर फुल देते म्हणजे 41 एकेरी दुहेरीने काहीच होणार नाहीये बेतवडी सी विपक्ष गोळवली सामन्याचा नाणेफेक इथे झालाय मोतीराम दळवी हॅलो माझी खेळाडू आणि बेतवडी सी संघाने नाणेफेक जिंकली तर तुमचा निर्णय त्वरित कळवायचा आहे दुसरा चेंडू फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर सीमा पार 6 धावांसाठी सचिनच्या बॅटिंगमध्ये येणार दुसरा षटकार या फटक्यांची गरज पहिला हवी होती 2 चेंडू धावत झाले त्या फलकावर 47 हा चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे ओके सचिन कुठेतरी आक्रमकपणा धारण करतोय तिसरा चेंडू पॅडवर राधवतोय निर्धाव चेंडू जे सांगत होते त्याच दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता सचिन याचा पण बीट झाला सचिन चेंडू जाऊन पॅडवर आदळलाय षटकाचा 4th चेंडू पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळताय चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय राम पण राम यांना चेंडू बीट करून सीमा पार 4 धावांसाठी धावा झाला त्या फलकावर 51 अर्धशतक पार केलंय अर्ध लक्ष कुठेतरी पार केलंय सावी संघाने अजूनही अर्ध लक्ष पार करायचंय ब्लॉक होल मधला चेंडू होता चेंडू खोदून काढलाय चेंडू येतो लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक नितीन ज्युनियर नितीन तोपर्यंत एकच धाव घेतली आहे सुंदर क्षेत्ररक्षण दाखवतोय नितीन धाव झाला धाव फलकावर 52 हेमंत पाटील तुम्हाला आमच्या आयोजकांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे आणि तुमचं हार्दिक स्वागत आमच्या मंडळाकडनं इथे मात्र फलंदाज बाद होत आहे धावचीच्या स्वरूपात राम यांचं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे रस घेऊन काढण्याचा प्रयत्न होता रुपेश धावचीत होतोय नवीन फलंदाज येतोय बिंदास बघा बिंदास कशी बिंदासपणे फलंदाजी करतोय चार षटक संपतायत धावा झाला धाव फलकावर 52 येणारे 6 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिली ती मात्र देसाई संघाला पूर्ण करायची इथे सामना पूर्णपणे साबे संघाच्या हातातून निष्ठून गेलाय कारण का 106 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं या टार्गेटचा पाठलाग करताना 4 षटकांचा वाज विकेट कपला आणि धावा झाला दाभोलकर 52 एक गडी बाद झाला रुपेश पाचव्या षटकात पहिला चेंडू सचिन यांनी खेळून काढलाय मिड विकेटला नितीन येतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे त्याचा फायदा करून 2 धावा घेतल्या आहेत धावा झाला धाव फलकावर 54 अर्ध लक्ष कुठेतरी पार केलंय साबित संघाने
अरे पांच चेंडू मध्ये अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे, 52 धावांची आवश्यकता आहे, सॉरी। स्क्वेअर लेग ला खेळून काढलाय चेंडू, सीमा पार, फ्लाइटेड षटकार सचिनच्या बॅटी मधन। धावा झाला दा फलकावर 60। षटकातला तिसरा चेंडू सांभाळत होते सचिन, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढलाय। क्षेत्रविशेष होते नितीन लॉन्ग ऑन वरून, एक धाव घेतले, धावसायला धाव फलकर 61। नवीन फलंदाज स्ट्राईक घेतोय बिंदास, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत षटकामधले। गोलंदाज दिलीप सज्ज होते, सेकंड फलंदाज बिंदास, लेग स्ट्रिकच्या बाहेर जाणार चेंडू, पंच संकेत वाईट शिकून दर्शवत आहेत। पहिल्या फेरीतला तिसरा सामना होता, साबे विपक्ष देसाई, फुटापेक्षा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होते इथे। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटकामध्ये, कट केलाय। क्षेत्ररक्षक बीट होत, तिथे एक धाव घेतली आहे, स्ट्राईक घेतली आहे ती सचिनने शेवटच्या चेंडूवर। धावा झाला दाफल करते 63। पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज वाईट चेंड होता, फलंदाज बाद झालाय, मेन पंच संकेत वाईट ची गुण दर्शवत आहेत। स्क्वेअर लेग च्या पंच शिवराज यांच्याकडनं फलंदाज बाद होते यष्टीची। शेवट चेंडू खेळतो विक्की, शेवटचे चेंडू समजत होते विक्की, टॉप एज लागतोय, गोलंदाज सुद्धा फॉलो थ्रू मध्ये येतोय, विक्की सुद्धा जेल बाद होतोय आणि सामना इथे संपलाय। 5 षटकानंतर धावा झाला 66 धावा ठोकल्या साबे संघाने। सामन्याचा सामनावीर आहे देसाई संघाचा राम, सोळा चेंडू 58 धावांची भरदार पारी खेळली ती राम यांनी। तर यायचंय राम या सामन्याचा सामनावीर राम पाडेल देसाई, रोशन भगत यांच्याकडनं टी शर्ट व आयोजकांकडनं एक आकर्षक असं चषक यायचंय आणि सामन्यावर पुरस्कार करतील सुदर्शन सुखदेव पाडेल, यायचंय सुदर्शन दा। तब्बल 16 चेंडू 58 धावांची भारदार पारी खेळली ती राम यांनी।